आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आणि जर काही एवढंच तुम्हाला पुळक असेल ना त्याला सांभाळायचं, मग माझा अश्विन भी इथं आला पाहिजे. ते जमणार नाही. का नाही जमणार? अगं काकी असं का करतेस तू? ही गोष्ट आणि ती गोष्ट या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत बघ. अगं अश्विनने चूक केली म्हणून त्याला त्याची शिक्षा मिळाली. अगं त्या पोराची काय चूक आहे? सापाचा पिल्लू आहे ते. आणि त्याची काही चूक असू दे किंवा नसू दे, तो ह्या घरात नाही पाहिजे. आणि जर का तुम्हाला ठेवायचं असेल ना तर तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत. एक तर त्याला घराच्या बाहेर काढा, नाहीतर अश्विनला घरात आणा. त्याची वेळच येणार नाही. त्या लहान पोराचा घरच्यांचा शोध चालू आहे. ते जेव्हा येतील सापडतील तेव्हा ते येऊन त्याला घेऊन जातील. म्हणजे शौर्य आपल्या संघ राहणार नाही वय? हा सभी हा आपलं कुठं ना आता आहे ना त्याच्या संघ. त्याच्या घरचे आलं की त्याला जावंच लागेल. अहो मी आलोच. बारक्या समजा बाजार केला नाही नीट? नाही नाही केला. दुकान घेतू का उचलून? आता ऐ लय काय घेतलं नाही आहे. हा आता मला सांग, शौर्यासाठी नवीन कपडे घ्यायला नको तू? अरे दिवाळी आहे आणि लहान पोरासने आहे ना दिवाळीमध्ये नवीन नवीन कपडे घालायला आवडतायत बघ. आणि मला सांग, आपल्या घरात खेळणी आहेत वय? हा आहेत का? नाही. मग अरे मग त्याचा येळ कसा जाणार? म्हणून ही समधी खेळणी घेतलीत बघ, म्हणजे त्याचा येळ पण जाईल आणि त्याला मजा बी येईल. चार खेळणी चार कापड एवढं सगळं म्हणत एवढा एवढा ढीक घेतलायस. ए बारक्या लय काय घेतलं नाही म्या. आणि बघस तू हे चॉकलेटचे बॉक्स, ही खेळणी, फटाके, नवीन कापड बघितलंय ना शौर्य कसा खुश होतोय ते. आणि बारक्या आपण या दिवाळीला आहे ना मस्त बघी किल्ला बांधूया, शौर्यला बी आपल्या संघ घेऊया. हा काय? आणि त्या किल्ल्यावर ठेवायला आहे ना मातीचे सैनिक बी घेतलेत. त्याची ही दिवाळी आहे ना एकदम भारी झाली पाहिजे बघ. वय वय बर बर आहे तू. कर काय झालं? अरे काय नाही खोटं काय. कोणाला खोटं सांगतोय? आज ओळखतो का तुला? बघ हे असं असतंय सुंदर तुझ, तुला का नाही लगेच माणसांची ओढ लागते. अरे बारक्या शौर्य आपल्या संघ आपल्या घरात किती वेळ राहील हे आपल्याला माहित नाही ना. मग आपल्या घरातली त्याची दिवाळी आहे ना त्याच्या आयुष्यातली एकदम भारी दिवाळी झाली पाहिजे बघ. बर चल घरला जाऊया. चल हे पकड. अरे पकड की कस पकडू हे? अरे पकड सांगतो पकड पकड हे घे. अरे नाही हे बी पकड. अरे पकड की हे बी. हा हे बी घे हे बी. आणि हे हे आहे ना इथं ठेव. बर दिसत. वा चांगला खेळ मांडलाय.
पर या कार्ट्याला माहित नाही, ही तर फक्त उर्वशी खेळते सगळ्यांच्या जीवाशी. सगळ्या कटपुतल्या आहेत माझ्या तालावर नाचत्यात. आता ह्याला बी अशीच नाचवते. ठणाणा अक्षरा कामावर गेली, सुंदर बी घरात नाही. चांगली संधी आहे, या संधीचा फायदा घ्यायलाच पाहिजे. काय शौर्य, काय चाललंय? अग बया खेळतोयस वे. खेळ खेळा. काय रे, तुझ नाव काय म्हटलंस? विसरलेच मी, तुला आता बोलताच येत नाही ना. लई वाईट बाबा, लई वाईट. बर तुझ्या मनातलं इतरांनी कळलं पण पाहिजे नाही का? हा बर आता काय करायचं बाबा? नशीब फाटक आणि जेवायला लोटक असं आहे बघ समजू. बर मला माहित आहे लई गरीब जीव आहेस तू, चुराळा सारखा. बर जाऊ देते सगळं. मला सांग काय रे, वडिलांची आठवण येते का तुला? हा बाबांची आठवण येते? येते ना, येत असेल ना मग बाबांची आठवण. काय येते का नाही? हा कसा राहतोस बाबा बाबांशिवाय? येते ना आठवण? येते ना? हा येते ना आठवण? अरे वय मन की मुर्द्या, हा नुसता चरफडला पाहिजेस, रडला पाहिजेस, घरला जात म्हणून टाचा घासल्या पाहिजेस. काय बी करून तुला आज रडवणारच. बर जाऊ देते समजा. हा बर तुला बाबांची आठवण येत असेल ना? येते की नाही? हा मला ठावाय, तुझे बाबा लय चांगला माणूस होता मला ठावाय ना. त्यांनी काही बी वाईट केलेलं नव्हतं. ही अक्षरा आहे ना, अक्षरा लई वाईट बाई आहे बघ ती. तिनं मुद्दाम तुझ्या बाबांना मारलो. हा तुला भी संपायचंय म्हणून ती इकडे घेऊन आलीये. माहिती का तुला? हा कळतय का काही डस्क्यात जाते का? काही डस्क्यात कळतय का? हा ए बाबा कशाला भावलं दाखवतोयस? मी काय खेळायला नाही आली इकडे. यो तू आहेस काय कटकटी?